नमस्ते माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत आहात ना ओके आता मागच्या पिरियडला आपण लेटर सुरू केले होते ते लेटर्स तुम्ही बघितले कुठलं लेटर होतं ते पण पाहिलं आणि मग ते लिहिलं तुम्ही वहीमध्ये हो की नाही तसंच आता आपण आपल्या क्लासमध्ये आलेलो आहोत आता आपण दुसरं लेटर बघायचं आहे मुळाक्षरं बघायची आहेत म्हणजेच लेटर्स बघायचे आहेत आता, आता ता ता ते लेटर कुठलं आहे आणि ते अक्षर कुठलं आहे मागच्या वेळेस कुठलं बघितलं होतं ते बघूयात आधी आणि मग त्याच्यानंतर आपण कुठलं लेटर बघणार आहोत त्याचे कुठले कुठले पिक्चर्स आहेत ते बघणार आहोत ओके चला तर मग आपण आता बघायचे आहेत लेटर्स म्हणजेच मळा अक्षर हो। तर मागच्या वेळेस लास्ट पिरियडला आपण कुठलं बघितलं होतं पायनॅपल करेक्ट अ अननसाचा हा अननस कसा डान्स करतोय ना तर असा आपण अननस बघितला तर कि नाही अननसाचा आता हा अ एक लेटर आपण बघितलं ते वहीमध्ये लिहिलं त्याचं पिक्चर काढलं छान त्याला कलरिंग केलं आता नवीन न्यू पेज वर दुसरं लेटर लिहायचं ले आहे तसच ओके तर आता त्या पिक्चर साठी आधी आपण त्याचे चित्र बघूयात वेगवेगळे पिक्चर्स बघूयात त्या लेटर साठी आधी आपण वेगवेगळे चित्र बघूयात आणि मग त्याच्यावर आपण आपलं लेटर कुठलं आहे ते ठरूयात चला तर मग हे पिक्चर कशाचं आहे सांगा बरं तुम्हाला कळ आठवते हे काय आहे बरोबर आरसा हिंदी मे बोलते हे क्या बोलते है आप इसको? आरसा आरसाही बोलते हे शायद आरसा म्हणजेच मिरर आरसाजे का है? मिरर आ, मिरर में हम देखते हैं उसमें बाल बनाते हैं और आ, क्या जब स्कूल में जाते आप हो आप तैयार होके तो आप उसमें देख के जाते हो ना वैसे हा का है आरसा आरसा मधे अपन बोन छान आवरत की आरसा मिरर ओके आता अपन पूछ पिक्चर काया है ही काय आहे आई आई काय करतीये बाळाला खेळवतीये की नाही तुम्ही पण लहान असताना आई खेळवायची की नाही तुम्हाला हो ना आई छान खा आपल्याला खाऊ देते लाडू करते चिवडा करते हो की नाही आणि तुमचा अभ्यास पण घेते तर ही काय आहे आई म्हणजे काय मदर आप मॉम बोलते हो मम्मी बोलते हो है ना तो ये क्या आहे मदर है मम्मी आ ई म्हणतो मराठीमध्ये आपण तर ही कोण आहे आई ती कशी छान बाळाला खेळती की ना आता आपण पुढचं पिक्चर बघूयात हा चला हे काय आहे बापरे ही आहे आग काय आहे आग याला आपण म्हणतो फायर आपण काय म्हणतो याला फायर म्हणतो इंग्लिश मध्ये आग आग ते कशा त्याच्या अशा व हे दिसत आहेत कि ज्वाला दिसत आहेत त्याच्या आगीच्या ही काय आहे आग फायर आता हे काय आहे छान शांत किती सुंदर दिसतंय कि नाही हे काय आहे ब्ल्यू स्काय किती सुंदर दिसतंय छान आणि मग रात्री त्याच्यामध्ये चांदणे असतात चंद्र असतो सकाळी काय असतं कशात का सूर्य असतो में सूरज रहता है रात चांदनी रहती है चंदा रहता है ना तर आहे ब्ल्यू स्काय आकाश है ह्याला म्हणतो आपण आकाश किंवा आभाळ म्हणतो ओके ना हे काय आहे आकाश आता मला सांगा तुम्ही पहिलं पिक्चर बघितलं आईना आपण हिंदीमध्ये त्याला आईना म्हणतो आरसा म्हणत नाही हा आईना म्हणतो हिंदीमध्ये मिरर आरसा आरसा बघितला मग आई बघितली हो की नाही मग कशाचं चित्र बघितलं बरं आग बघितलं आणि हे आता बघितलं आपण आकाश तर आसून खूप शब्द आहेत वेगवेगळे पिक्चर्स आहेत त्याचे पण आपण पन आपण थोडेच घेतले आहेत ओके आता हे सगळे काय आहेत आपासून सुरू होणारे शब्द आहेत आकाश आई आ तर आपलं दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपलं दुसरं पिक्चर कुठलं आहे आणि लेटर कुठलं आहे तर आ काय आहे आ बरोबर ओळखलं आ, अर्शाचा, आ आईचा आ आकाशाचा तर आपलं दुसरं लेटर आहे आ आ अर्शाचा, आ आ आईचा जसं तुम्ही हिंदी हिंदीमध्ये आसे आम बोलते है ना आसे आम तसच मराठीमध्ये आपण काय म्हणतो आ आ आईचा आ ओके असं बोलायचं आहे त्यामुळे मराठी आणि हिंदी मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही ओके आता हे आ लेटर कसं लिहायचं आहे आणि याचं कुठलं पिक्चर काढायचं आहे याचा आपण व्हिडिओ बघूयात ओके चला तर मग आता आपल्याला नोटबुक मध्ये लिहायचंय की नाही हे कसं लिहायचंय ते बघू हा नमस्ते मुलांना तुम्ही वर खूप पिक्चर बघितले की नाही हो की नाही भरपूर पिक्चर बघितले जसं आग आकाश आई तर आज आपण दुसरं लेटर दुसरं स्वर म्हणजे अक्षर आ हे बघणार आहोत ओके तर आ कसं काढायचं आहे आणि त्याचं कुठले कुठले पिक्चर्स काढायचे आहेत ते आपण बघणार आहोत आज नेहमीसारखीच आपल्या रेड मार्जिन लाईनच्या आतमध्ये दे डेट लिहायची आहे ज्या दिवशी तुम्ही लिहिताल ती डेट स्लॅश फोर स्लॅश ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी वन आता आपण थ्री लाईन्स आणि फाय टाईम्स नेहमीसारखं लिहिणार आहोत आ कसं लिहायचं आहे अगदी सोपं हो आहे आता तुम्ही अ लिहिलेलं आहे बरोबर तर अ काढायचं इंग्लिशमधले थ्री लेटर थ्री नंबर मग त्याच्या पोटात रेश आणि मग एक स्टँडिंग लाईन असं आपण अ लिहिलं हो की नाही मग त्या स्टँडिंग लाईन अजून एक मित्र अजून एक फ्रेंड द्यायचा आहे इथे अजून एक स्टँडिंग लाईन द्यायची शेजारी थोडीशी लांब आणि वर डोक्यावर टोपी म्हणजे वर स्लिपिंग लाईन हे झालं आपलं आ आईचा आ आरशाचा वन फिंगर डिस्टन्स और टू फिंगर डिस्टन्स मग आपण लिहायचं आहे हे फाईव्ह टाईम्स थ्री लाईन्स मग परत वन फिंगर डिस्टन्स चिटकून लिहायचं नाही लांब लांब लिहायचं आहे हे आपण किती वेळे लिहितो पाच वेळा फाय टाईम्स मग थ्री लाइन्स लिहितो आपण हो की नाही अशाच आ लिहायचं वन फिंगर डिस्टन्स परत आ आईचा आ, आ, आ आरशाचा आ आ आकाशाचा आणि आ आ आगीचा आता हे झालं आपलं थ्री लाईन्स लिहून झालं बरोबर आणि आपण लिहिलेलं आहे फाय टाईम्स नेहमीसारखंच मग आपण काय काढायचं आहे याचं पिक्चर असं तुम्ही बघितलं आपण हे झालं फाय टाइम्स लिहिलं मग वन टू थ्री फोर लाइन्स लीव करायचे आहेत फोर लाइन्स लीव करायच्या आहेत आणि आता आपण आज दोन पिक्चर्स काढणार आहोत इकडे एक पिक्चर काढायचा आहे आणि ह्या साईडला एक पिक्चर काढायचं आहे ओके okay? आता आपण इथं पिक्चर आधी काढणार आहोत आरसा आरसा आपण हा स्क्वेअरसारखा काढणार आहोत जर तुम्हाला गोल आरसा काढायचा असेल सर्क्युलर सर्कल ओवल शेपचा तर तुम्ही काढू शकता नाहीतर तुम्ही हा असा आरसा काढायचा आहे आणि त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे आरसा आपण हे स्पेलिंग का लिहितो ज्यांना जे मराठी अगदीच ज्यांना हे येत नाही त्यांना उच्चारासाठी आपण स्पेलिंग लिहितो मराठीचं स्पेलिंग आपण इंग्लिशमध्ये लिहितो त्याच्यावरनं त्यांना कळतं की आ म्हणजे काय आहे आरसा ओके म्हणून आपण हे स्पेलिंग लिहितो आता ह्या साईडला आपण आरसा काढला आणि आता इथे ह्या साईडला आपण आई काढणार आहोत आई म्हणजे आता फक्त फेस काढणार आहोत आता तुम्हाला येतो की नाही छान असा चेहरा काढायला फेस असं सर्कल काढायचं आहे छान एक सर्कल काढायचं आहे आणि मग ही केस काढायची आहे तुम्हाला जसं चेहरा काढायचा आहे तसं तुम्ही काढू शकता ओके मग डोळे काढायचे आहेत ओके छान असे मनाक काढायचं आहे आणि मेहे कानातले काढायचे आहेत गळ्यामध्ये आपण माळ काढणार आहोत ही झाली आपली आई अशा पद्धतीने तुम्ही हे चित्र काढू शकता आणि स्पेलिंग लिहायचं आहे आई आई म्हणजे काय मदर आई म्हणजे काय मदर आणि आरसा म्हणजे काय मिरर करेक्ट व्हेरी गुड म्हणजे आपण काय बघितलेलं आहे आ आरशाचा आ आईचा ओके तर आज आपण काय शिकलो आहोत आ आ आरशाचा आ आ आईचा पाहिलं मग आता तुम्ही काय बघितलं आ आरशाचा आणि आईचा कसं लिहिलं आहे त्याचे पिक्चर्स कसे काढायचे आहेत आणि त्याला छान कलर करायचं ओके यू हॅव टू कलर दॅट पिक्चर्स अंडरस्टूड तर हे छान थ्री टाइम्स फाइव टाइम्स थ्री लाइन्स सुंदर लिहायचं आहे अक्षर सुंदर काढायचं आहे देन वी हॅव टू फुल्ली फोर लाईन्स अँड हॅव टू ड्रॉ पिक्चर्स अँड इट ओके तर अशा पद्धतीने नेक्स्ट न्यू पेज वर आपण दुसरं लेटर लिहिणार आहोत आणि मग आता ह्याच्यानंतर आपण नंतर पुढच्या पिरियडला नवीन पिक्चर नवीन लेटर शिकायचं आहे ओके तोपर्यंत काय करायचं आहे बाय बाय थँक